नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण अवतीभोवती फिरत असताना खूप प्रकारचे प्राणी बघत असतो. जंगलातील प्राणी किंवा गावातील इतरही ठिकाणी आपण प्राणी बघत असतो, जसे समुद्रातील प्राणी किंवा आकाशामध्ये उडणारे पक्षी. आता आजसुद्धा आपण अशाच प्रकारे काही चित्रे बघणार आहोत, त्यांची तुम्ही नावे सांगायची आहेत, शिवाय त्यांचे वैशिष्ट्यही सांगायची आहे. जसे की चिमणी, कावडा, गरुड, पाण्यातील प्राणी जर बघायचे झाले तर मासा, मगर, वेगवेगळ्या प्रकारचे मासे, डॉल्फिन, असे मोठे शार्क, हे खूप मोठे मासे आहेत की जे समुद्रामध्ये राहतात. शिवाय जमिनीवर राहणारे वेगवेगळे प्रकारचे प्राणी जसे की हत्ती, घोडा, गाढव, बैल, म्हैस, हे सर्व प्राणी आपण बघितलेले आहेत. यांच्यामध्ये त्यांचा आकार, त्यांचे रंग वगैरे हे सर्व वेगवेगळं आणि भिन्न असते, त्यांची हालचालसुद्धा भिन्न असते. या सर्वांचं आपण विचार केला तर आपण म्हणतो की अरे बापरे, हे किती प्रकारचे प्राणी आहेत. आणि असे असंख्य प्राणी बघताना आपल्या दृष्टिकोनात असा विचार येईल की हे प्राणी खूप प्रकारचे प्राणी आहेत. आणि असे प्राणी आपण आज या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर हे किती प्रकारचे प्राणी आहेत हे आपण याद्वारे बघूया.